इयत्ता चौथीचा धडा दाव्हा धाडसी हाली तुम्हाला कशाची भीती वाटते कुणी म्हणेल झुरळाची कुणी म्हणेल छट झुराळाला काय घाबरायचं आपण जवळ गेलो तरी ते पळून जात कुणी म्हणेल मला अंधाराची भीती वाटते त्यावर कुणी म्हणेल अंधाराची भीती त्यात काय असतं घाबरण्यासारखं दिवा लावला की अंधार गायब पण समजा तुम्हाला कुणी विचारलं की तुमच्या समोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे तर तुम्हाला काय वाटेल छे वाघाला काय घाबरायचं असं म्हणायची हिंमत कुणी करेल नाही ना पण आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले हाली बरब ही ती धाडशी मुलगी या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे माननीय पंतप्रधानांच्या हस्ते सन दोन हजार तेरामध्ये वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तान्स तालुक्यात तानसा धरण आहे या धरणाच्या परिसरात अभय अरण्य आहे तेथे विविध प्रकारचे जंगली प्राणी आहेत या भागात वेगवेगळ्या पाड्यावर आदिवासी राहतात त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून जंगला आहे त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो जंगलाची व तिथल्या प्राण्याची त्यांना खडानाखडा माहिती असते ते, ते निर्भय असतात जंगल हे आपली संपत्ती आहे तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात तानसा धरणाच्या परिसरातील आडगाव जवळच्या नांदगावच्या जमनाचा पाडा आहे ते तेथे हाली बरप ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती निसर्गाच्या सहवासात लहानची मोठी झालेली पाणीदार डोळ्याची सावळ्या रंगाची काटक हाली बरप ही वारली या आदिवासी समाजाची आहे हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते एका अपघातात त्यांचा एक हात निकामी झाला घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले चला आपण तिच्याकडून ऐकूया हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजून घ्या हालीला पहिला प्रश्न विचारला होता तू जंगलात कशासाठी गेली होतीस तुझ्यासोबत कोण होतं लाकड आणायला गेल तू माझ्यासोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती पाठीमागच्या बहिणीवर वाघानं हल्ला केला तिच्या पाठीचा तोरला मांडी आणि पायाचा लचका कारला बहीण जखमी झाली तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस मी आधी घाबरा घाबरीशी झालो मग दगड आपटली लांब लांबची लोक आरडाओरडा केल्यावर धावत आली मी जोरात मोठमोठी दगड आपटली वाघाला दगड लागली मग वाघ पलून गेला लोकांनी काय मदत केली मी आरडाओरडा केला तेव्हा काही लोक गोला करीत होती ती पण धावत आली ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली गावच्या लोकांनी सांगला तुझ्या बहिणीला तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं पहिल्यांदा शहापूरच्या दवाखान्यात नेली मग ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलला नेली तुझी बहीण वाचली का बहीन वाचली बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटत आम्हाला बरा वाटला तू बहिणीला वाचवलंस त्यानंतर तुला कुणी कुणी मदत केली आमचा मामा पांडू किरकिरे यांनी लई मदत केली गावचे लोक शहापूरचे लोक यांनी सुधीक मदत केली गावाचे शिक्षकांनी सुधीक मदत केली तुझं पेपरात नाव आलं बातमी छापून आली तेव्हा तुला कसं वाटलं चांगला वाटला तुझ्या बहिणीला तू तु, तुझ्या बहिणीला वाचवलंस त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस दिल्लीला माझ्यासोबत माझी आई माझा मामा होता दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं तेथील अनुभव सांग दिल्लीला गेल्यावर चांगला वाटला तिथे माझ्यासारखी दुसरी पण पोरं होती काही पोरांची हत्तीवरशी मिरवणूक काढली मी मोटारीशी फिरलो चांगला खायला मिळाला खेळायला मिळाला पंधरा दिवस दिल्लीत होतो तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला तू किती शिकलीस मी शाळेत गेलो नाही आमची गरिबी कुटुंब मोठा म्हणून शाळेनं ना गेलो नाही तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुला मुलींना तू काय सांगशील घाबरले नाही पाहिजे लोकांना वाचवले पाहिजे एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला सगळ्यांनी तुझं कौतुक केलं मग तुला काय वाटलं मला चांगला वाटला पण मला काम मिळाला तर जास्त चांगला वाटला असता सध्या तू काय करत आहेस मी लग्न करून आंधळे पाड्याला राहते दिवसभर मोलमजुरी करती हालीचे आभार मानून आम्ही निघालो तेव्हा तिचं धाडस तिची परिस्थिती याचाच विचार आमच्या मनात येत होता या पाठ्यपुस्तकासाठी ही मुलाखत मराठी कार्यगटाचे सदस्य प्राध्यापक जयवंत पाटील यांनी घेतलेले आहे